कसं यावं लागलं मला, का बरं आली मी ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये शेवटी सांगणार ते उद्या, कारण की मी आज आली आहे आणि आता मी खूप थकलेली आहे. इथे आमचे लेकरं ऍपल एन्जॉय करत आहे. हा माझ्या दोघांच्या बहिणीचा मुलगा. हे असं जर चालू ठेवला तर 4-5 ब्लॉग नक्कीच. आज लग्नाला किती वर्ष झाले ते तर मी नाही सांगणार तुम्हाला, एक पर्सनला भेटून देतो. ही माझी 2 नंबरची बहीण आहे. हॅलो. आणि सगळ्यात मोठी युट्यूबर आहे ही, आमच्या घरातली पहिली युट्यूबर आहे. युट्यूबवर तिला सिल्वर बटन भेटलेलं आहे. थोड्याच दिवसात गोल्डन बटन सुद्धा भेटणार आहे तिला. मेहंदीचं चॅनल आहे तिचं, आरू निरू. जर तुम्हाला मेहंदी वगैरे काढायची असेल तर तुम्ही आरू निरूच आहे ना, आरू मेहंदी या चॅनलवर जाऊन भेट देऊ शकता. तिच्या नंतर मी आलेली आहे युट्यूबवर, म्हणजे माझी गुरु सध्याच्या टाइमला तीच आहे, कारण तिच्याच मुळे मी आलेली आहे. तिचीच जबरदस्ती होती की युट्यूबवर ये. इकडे मातोश्रीने माझ्यासाठी चहा ठेवलाय, चहा गाडलाय. अजूनही चहा मला माझी आई हातातच देते, बाकीचं भलंय मी करत, स्वयंपाक नाही करत, मी खायची कोणतीच गोष्ट करणार नाही. हा हे चाय नाही देते खूप हे करणार नाही दिसणार. तर तुम्हाला जर मेहंदी काढायची असेल तर तुम्ही बघितलंच आता, मी वाटलंच तुम्हाला स्क्रीनशॉट देऊन देईल, स्क्रीनवर फोटो देऊन देईल, तर तुम्ही चेक करू शकता. तर चला, गरमागरम चहा आलेला आहे आणि मी माहेरी आहे, माहेरच असू, हातात चहा भेटत आहे. याबद्दल माझ्या ताईला माझ्याकडनं चहा नाही. तुम्ही कधी गरम करा कधी खाते पावभाजी, मी तसे गरम करून जावयानं काल नूडल्स पावभाजी काय काय पाठवलं ते काल काही खाल्ल्या गेलं काय काही काल काही खाल्ल्या गेलं नाही तर सासूबाई सकाळी गरम करून भिडली आता खायसाठी. काय माहिती आताही खाल्ल्या जाते की नाही. तर चला या एन्जॉय करायसाठी चहा. पुण्याच्या मॅडम खरेदी करून राहिल्या आणि मी हे घेतलं छोटस मंगळसूत्र, माहित नाही कितीच आहे पण घेतलं हे. आम्ही आलेलो आहोत बाबासोबत दर्शनाला. तर हे जे दिसत आहे तुम्हाला, हे शंकराची मूर्ती आहे
आणि इकडच्या साईडनी गजानन महाराजांची मूर्ती बसणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती मोठं असं हे मंदिर आहे. शेवट तिकडे होत आहे, अजून मंदिराचं काम चालू आहे. तर थोड्या दिवसात काम कंप्लीट होणार आहे महाशिवरात्रीपर्यंत, आणि त्यानंतर इथे मोठा कार्यक्रमसुद्धा असणार आहे. तर जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला हे दाखवणारच, बट मी इथे दर्शनासाठी आली म्हणून तुम्हाला हे दाखवत आहे. आमच्या घरच्या शेतात बाबाकडच्या व्हिडिओ काढायसाठी आरती आणि मी आम्ही दोघी पण व्हिडिओ काढत आहे. आणि ह्या आहेत काकू, ज्या माझ्या लहानपणीच्या मैत्रीण होत्या, त्यांच्या आई आहेत. आणि त्या म्हणत आहेत की आम्हाला पण तुझ्या व्हिडिओमध्ये घे म्हणून तुम्हाला दाखवत आहे. तर सगळ्या काकू हाय करा एकदा. खूप छान वाटते असं म्हणतात मला घ्या तुमच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा खरंच खूप छान वाटते. म्हणजे मला वाटलंही नव्हतं काकू म्हणतील म्हणून. पण ह्या आमच्या सगळ्या काकू ज्या माझ्या लहानपणीच्या आहेत, तर तुम्ही सुद्धा हाय करून द्या काकूंना. हा केलं. आणि इकडे कोणत्या सासूबाई आहेत माझ्या? कोणत्या सासूबाई आहेत? नाही सासू नाही आहेत मला, नाही वारल्या माझ्या सासूबाई वारल्या. आणि हे आहे आरती, जे आज माझं काम ती करत आहे आणि मी कॅमेरा पकडून तिचे व्हिडिओ काढत आहे. आणि बघा किती बिझी आहे. ओळखलं का सकाळीचा जो व्हिडिओ आहे याच्यातच ती क्लिप आहे, तेव्हा तुम्ही ओळखलं नसा. बट ती हीच आहे, जरा मेकअप वेकअप करून आलेली आहे त्याच्याने ओळखू नसन शकत तुम्ही. तशा माझ्या दोन्ही बहिणी खूप ब्युटिफुल आहे, त्याच्याबद्दल काही विशेष नाही. तर घरी आली आहे मी आणि माडीवर आली, कारण सूर्य खूप ब्युटिफुल दिसत होता म्हणून बघायसाठी आली. आणि माझं असं आहे की जेवढ्याही नॅचरल गोष्टी आहेत त्या गोष्टींचा मी आनंद घेते, त्या गोष्टी मी अनुभवते, कारण खूप गरजेचं असते त्या गोष्टी अनुभवणं. मस्त वाटते, मला आवडते. म्हणून एवढा छान सूर्य दिसत होता म्हणून मग मी वरती आली, म्हटलं चला मस्तपैकी मावळत्या सूर्याचा आनंद घेऊया. मस्त शेतात गेलो, तिथे व्हिडिओज काढले, मस्तपैकी पेरू खाल्ले, मस्त मज्जा केली. तर छान वाटलं. तर हां, काल मी तुम्हाला बोलली होती की मला अर्जंटमध्ये माहेरी का यावं लागलं, तर त्याचं कारण असं आहे की जी मी माझी बहीण आहे 2 नंबरची, जिची मी तुम्हाला भेट करून दिली, ती पुण्यावरून आलेली आहे. ती मागच्या वेळेससुद्धा आली होती, बट आमचं येणं नाही झालं, कारण ती एकच दिवसासाठी आली होती आणि त्यावेळेस थोडेफार प्रॉब्लेम चालू होते घरी, त्याच्यामुळं मी तिला भेटायसाठी येऊ नाही शकली. मी तिला घरी बोलवलं होतं बट ती नाही म्हटली, कारण त्यांचा प्रवास भरपूर झाला होता, 4-व्हीलरने आले होते ते पुण्यावरून. आणि आतासुद्धा तसंच झालेलं की ती पुण्यावरून आलेली आहे आणि 2 दिवसासाठीच आली होती. आणि यावेळेसही जर मी तिला भेटली नसती तर तिलाही वाईट वाटलं असतं, त्याच्यामुळं म्हटलं चला यावेळेस जाऊन येते, 2 दिवस राहून येते म्हणून अर्जंटमध्ये यावं लागलं. नाही तर पहिले काही प्लॅनिंग नव्हता माझा यायचा, पहिले मी येणारच नव्हती. तिचंसुद्धा अचानक झालं आणि तिचं अचानक झालं त्याच्यामुळंच मीसुद्धा अचानक येऊन गेली. तर आलो, भेट झाली, छान वाटत आहे, मस्त भरपूर साऱ्या गोष्टी केल्या, एन्जॉय केला आणि भरपूर साऱ्या क्लिप काढल्यासुद्धा नाही मी, कारण गोष्टी वगैरे आताच एवढा टाईम निघून जातो आणि असं वाटते की फॅमिलीसोबत जो टाईम द्यायला पाहिजे तोही दिलाच पाहिजे असं मला वाटते. म्हणून मग मी प्रत्येक वेळेस मोबाईल घेऊन व्हिडिओ काढत नाही बसले. मी प्रत्येक वेळेस जे इथे आलेली आहे त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय केला. आणि उद्या सकाळी मी जातसुद्धा आहे, कारण आज दादा आणि वहिनी येणार आहेत आरतीला घ्यायसाठी. तर दादा आणि वहिनीसोबत आरती उद्या सकाळी निघून जाईल आणि ती गेल्यावर मीसुद्धा लगेच निघून जाईल. तर चला
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे, कालपासून व्हिडिओची सुरुवात आहे. तर चला भेटते उद्या तुम्हाला, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.